खोपोलीत पालकमंत्री यांनी घेतला कोरोना रुग्णालयाचा आढावा. खोपोलीत पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिनांक 27 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या कोरोना हॉस्पिटल संदर्भात आढावा घेतला. फायर ऑडिट, ऑक्सिजन लाईन यांचे ऑडिट करणे गरजेचे आहे. तसेच दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व सुरक्षा साधनांची तपासणी करणे हेही गरजेचे आहे. सदर हॉस्पिटल कॉलेजच्या इमारतीत असल्याने त्याची कालमर्यादा यावर परखड मत त्यांनी व्यक्त केले. सर्व ना हरकत घेऊनच हॉस्पिटल सुरू करावे अशी सूचनाही त्यावेळी करण्यात आली. महाविद्यालयात कोविड हॉस्पिटल करताना येणार असलेल्या अडचणी यावर भाष्य केले. याचवेळी खोपोली नगर परिषदेच्या हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी सुद्धा प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन व त्यासंदर्भात मदत करण्याचे आश्वासन पालकमंत्री यांनी दिले. DCHC सेंटर सुरू करण्यासंबंधी स्थानिक प्रशासन यांनी यावर सविस्तर चर्चा केली. महत्त्वाचा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की या कोविडच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सुरुवातीला आरोग्य विभागाला जितकं महत्त्व मिळायचं ते आपल्याला सगळ्यांना लक्षात होतं किती महत्त्व, पण गेल्या या 1.5-2 वर्षामध्ये आरोग्य विभागाला किंवा या पूर्ण आरोग्य व्यवस्थेला जितकं आपण महत्त्व दिलं पाहिजे ते यापूर्वी दिलं नाही हे एक दुर्दैव आहे. पण आपण देण्याचा महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करत असतो. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे रुग्णालय आहेत आज कोविडच्या पार्श्वभूमीवर या आपण सर्व ॲडिशनल सुविधा सगळीकडे उभारतो, पण सामान्य आपल्या रुग्णांसाठी ती सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध असली पाहिजे या दृष्टीने तिथं लागणारं जे काही साहित्य असेल, दुरुस्ती असेल किंवा ती इमारत पूर्ण कार्यरत होण्याच्या दृष्टीने जो काही प्रस्ताव असेल हा नगरपालिकेला त्यांनी तो प्रस्ताव सादर करण्यासाठी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांनी तो प्रस्ताव सादर करावा. ते पूर्ण आता 50% समजा जर ते कार्यरत असेल तर 100% कार्यरत करण्यासाठी त्यांना आणखीन काही निधी लागणार असेल, मॅनपॉवर लागणार असेल, हाही प्रस्ताव त्यांनी द्यावा जेणेकरून लवकरात लवकर त्याचीसुद्धा आपल्याला मंजुरी जी आहे किंवा त्याला लागणारा निधी आहे हा आपल्याला उपलब्ध करून देतो. बऱ्याच ठिकाणी आपलं अलिबागचं जिल्हा रुग्णालयसुद्धा असेल तिथं आधी व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता आणि आत्ता असणारी उपलब्धता जी वाढवलेली आपण गेल्या 1-1.5 वर्षाच्या पासून तशाच पद्धतीनं व्हेंटिलेटरचा एक महत्त्वाचा भाग असतो की त्या ठिकाणी तशा पद्धतीचे डॉक्टर्स एनेस्थेसिस असतील किंवा इतर जे MD आपल्याला डॉक्टर लागतात ज्यावेळेला एखाद्या हॉस्पिटलमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये आपण व्हेंटिलेटर देतो त्यावेळेला त्याला ऑपरेट करण्यासाठी जी मॅनपॉवर लागते यामध्ये आणि तुमच्या नॉर्मल रुग्णालयामध्येही फरक असते. आपण आत्ता पण प्रायव्हेट हॉस्पिटलला का आणखीन एनकरेज करतो की त्यांनी कोविड हॉस्पिटल हे करावं, कारण त्यांच्याकडे ती डॉक्टर्सची सुविधा आहे. दुर्दैवीरित्या दुर्गम भागामध्ये बऱ्याचशा अशा जागा आहेत ज्या आणखीनही रिक्त आहेत. हा फक्त रायगड जिल्ह्यातलं नाही तर राज्यामध्ये अशा बऱ्याचशा ग्रामीण रुग्णालय आहेत जिथे अशा पद्धतीच्या डॉक्टर्सच्या अभावी किंवा त्या जागा रिक्त असल्यामुळे काही सुविधा आपल्याला देता येत नाही. उदाहरणार्थ श्रीवर्धनला किंवा माणगावला ज्यावेळेला आपल्याला संधी मिळाली त्यावेळेला तिथं आम्ही व्हेंटिलेटरची सुविधाही केली. म्हसळा असेल, म्हसळ्याला 1-4 दिवसापूर्वीच मी जाऊन आली, तिथं आता किमान 35-40 बेड आपण ऑक्सिजनची सुविधाही करत आहोत. त्यामुळे काही ग्रामीण भाग जिथं असा आहे जिथं ज्या ज्या सुविधा आपल्याला आरोग्यासाठी सद्य परिस्थितीमध्ये उपलब्ध करून देता येतील त्याकडे आपण प्राधान्य हे निश्चितपणाने देत आहोत. खालापूर असेल, खोपोली असेल यांच्याही या डॉक्टर्सनी समजा जर व्हेंटिलेटरची मागणी जर केली तर आपण जिल्हा नियोजन असेल किंवा आम्हाला जो आता आरोग्यासाठी निधी प्राप्त होते त्यामधून जे आम्ही व्हेंटिलेटर घेऊ त्यामध्ये इथे व्हेंटिलेटर उपलब्ध हे करून देण्यात येतील. त्याचबरोबर आत्ता जे आपण कोविडच्या सुविधेची उभारणीसाठी आपण जो प्रयत्न सगळे त्या महाविद्यालयामध्ये करत आहोत इथे सुद्धा आपल्याला व्हेंटिलेटर हे द्यावेच लागणार आहे. इथे आपल्याला बायपॅप असतील किंवा ऑक्सिजनची सुविधा असतील, सिलेंडर असतील हे द्यावेच लागणार आहे आणि ते आपल्याला याच आरोग्य निधीतून आणि CSR फंडातून आपल्याला खर्चही करावे लागणार आहे. त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा ही जी सुविधा आहे पुन्हा एकदा मी आपल्याला सांगू इच्छिते की ही टेम्पररी 3-4 महिन्यांसाठी आहे. त्याच्यानंतर तिथं जे व्हेंटिलेटर असतील, तिथं बायपॅप जे असतील हे आपल्याला शासकीय रुग्णालयांनाच त्या ठिकाणी द्यायचे. त्याच्यामुळे आज खालापूर, कर्जतमधले SDH असेल, RH असेल या सगळ्यांकडे सुद्धा मी जात असताना त्यांना ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन जनरेशन प्लांटसाठी सुद्धा आपण त्यांना जागा निश्चित करायला सांगितलेली आहे. ती जागेचा प्रस्ताव त्यांनी पाठवल्यानंतर तिथंच ऑक्सिजन जनरेशन प्लांट कायमस्वरूपी तिथं उभारण्यात येईल जेणेकरून ही जी त्यांची अडचण आहे ती कोविडच्या पार्श्वभूमीवर हे आपण करत असलो तरी कायमस्वरूपी आरोग्याला लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत या आपण तिथं.